कलियुग चतुर्थाच्या डिस्टोपियन ग्रहामध्ये प्रेम निषिद्ध होते आणि कालसूर या राक्षस राजाच्या जुलमी राजवटीने निर्दयी कार्यक्षमतेने या हुकुमाची अंमलबजावणी केली. रोहन आणि रिया या हिंदू जोडप्याने या हुकुमाचा अवमान करण्याचे धाडस केले. त्यांचे प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट होत आहे, पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला कारण काळसूरच्या मिशांनी त्यांचे रहस्य शोधून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या जीवाच्या भीतीने जोडप्याने भगवान विष्णूच्या प्राचीन मंदिरात आश्रय घेतला, जिथे त्यांनी संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली. परोपकारी देवतेने त्यांच्या भक्तीने प्रभावित होऊन दैवी बचावासाठी स्टेज सेट करून हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. भगवान विष्णू आपल्या रूपात प्रकट होऊन त्यांनी काळसूरच्या सैन्यावर आरोपाचे नेतृत्व केले. रोहन आणि रिया देवतेच्या आशीर्वादाने सामर्थ्यवान त्यांच्या हितचिंतकांसोबत लढले. जुलमी राजवट उलथून टाकण्याचा निर्धार केलेल्या बंडखोरांच्या गटाने लेसर शस्त्र आणि दैवी शक्ती एक नेत्रदीपक प्रदर्शनात भिडत असतानाही लढाई संपूर्ण ग्रहाच्या आकाशात पसरली. लढाईचा कळस होताच भगवान विष्णूने आपले सर्वात शक्तिशाली शस्त्र विष्णू व्हर्टेक्स सोडले, एक फिरते ऊर्जा क्षेत्र ज्याने शत्रूच्या ताफ्याचा नाश केला. क्रोधित झालेल्या काळसूरने देवतेचा सामना केला, परंतु रोहन रिया आणि त्यांच्या सहयोगींच्या एकत्रित सामर्थ्याने त्याचा पराभव झाला. राक्षसी राजाचा पराभव केल्यामुळे शासनाचा ऱ्हास झाला आणि शेवटी कलियुग चतुर्थात प्रेम फुलण्यास मोकळे झाले.